वेलकम बैक ऑल द स्टूडेंट्स ऑफ 12th स्टैंडर्ड. एज यू रिमेंबर लास्ट टाइम वी हैव कंटिन्यूड विद द टॉपिक प्लांट वाटर रिलेशन. प्लांट वाटर रिलेशन. इन दिस टॉपिक वी हैव सीन द वाटर दैट इज अवेलेबल फॉर प्लांट और रूट्स फॉर एब्सॉर्प्शन. देर आर फोर टाइप्स ऑफ वाटर एज यू नो ग्रेविटेशनल वाटर, हाइग्रोस्कोपिक वाटर, कंबाइंड वाटर एंड कैपिलरी वाटर. आउट ऑफ दिस फोर ओनली कैपिलरी वाटर इज एब्सॉर्ब्ड बाय द रूट्स. बाकीचे जे आहेत ना ग्रॅव्हिटेशनल वॉटर, हायग्रोस्कोपिक वॉटर, कंबाइंड वॉटर हे मुळं ॲब्सॉर्ब करू शकत नाहीत. ओके, आता पुढचा पॉइंट आहे ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर बाय रूट्स फ्रॉम सॉइल. ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर by roots from of course soil. Okay, मुळांद्वारे पाणी जे आहे ते शोषलं जातं आणि ते कसं शोषलं जातं ते आता आपण बघू. बघा, तुम्हाला घरी एक एक्सपेरिमेंट करायला सांगितला. सिंपल एक्सपेरिमेंट आहे. आपल्या घरी ते मनुका किंवा बेदाणे असतात बघा, तुम्हाला माहिती आहे ना. मनुका काळ्या रंगाच्या असतात, बेदाणे म्हणजे सुकवलेले द्राक्ष जे असतात, तर ते कसे असतात तुम्ही पाहिलं असेल. असे ते ड्राय झालेले, सुकलेले, त्याच्यावरती व्रिंकल्स पडले असतात म्हणजे सुरकुत्या आलेल्या असतात त्याला, बरोबर, असे ते असतात. आता तुम्हाला दोन सिंपल गोष्टी करायच्या आहेत. पहिल्यांदा काय करायचं, ते थोडेसे दोन तीन मनुका घ्यायच्या. जास्त घेऊ नका, नाहीतर त्या वाया गेल्या की आई ओरडेल. मग दोन तीन मनुका घ्यायच्या आणि त्या पाण्यामध्ये टाकायच्या. काय वाटतं तुम्हाला काय होईल? थोड्या वेळाने काय होईल, ते जे पाणी आहे ते त्या मनुकांमध्ये जाईल आणि रेझिन्स, ज्याला आपण मराठी इंग्लिशमध्ये म्हणतो रेझिन्स, हे रेझिन्स स्वेल होतील, फुगतील. त्या मनुका ज्या आहेत त्या फुगून जातील, बरोबर. किंवा काही लोक त्याला किसमिस पण म्हणतात. तर ते फुगतील, स्वेल होतील. आता हे जे फुगलेले स्वेल झालेले मनुका आहे, ओके, हे तुम्ही आता दुसऱ्या एका पाण्यामध्ये टाका. पण त्याच्यात नुसतं पाणी नसेल तर पाण्याबरोबर त्याच्यात मीठ किंवा साखरसुद्धा टाकलेली असेल. ओके, पहिल्यांदा आपण काय केलं, दोन तीन मनुका घेतल्या आणि त्या नुसत्या साध्या पाण्यामध्ये टाकल्या. ओके, आता आपण काय केलं, त्या फुगलेल्या मनुका ज्या आहेत, स्वेल झालेल्या जे मनुका आहेत, ओके, त्या आपण साखरेच्या पाण्यात टाकल्या किंवा मिठाच्या पाण्यात टाकल्या. काय होईल मिठाच्या पाण्यात टाकल्यावर? मिठाच्या पाण्यात टाकल्या की ते परत सुकून जातील, ड्राय होऊन जातील. मग हे असं कशामुळे होतं? तर दिस इज बिकॉज ऑफ चेंज इन द ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ वॉटर. ओके, ऑस्मॉसिस इज द मेन थिंग विच gets the entry of water inside the root. So आपण याच्यात शिकणार आहे ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर बाय रूट्स फ्रॉम सॉइल. इट टेक्स प्लेस बाय थ्री फिजिकल प्रोसेसेस. देर आर थ्री फिजिकल प्रोसेसेस इन्वॉल्व्ड. फिजिकल प्रोसेस आहे हां. बघा, फिजिकल प्रोसेस म्हणजे काय? ज्या फिजिकली होतात, इम्बायबेशन, डिफ्युजन अँड ऑस्मॉसिस. इम्बायबेशन
डिफ्यूजन एंड ऑस्मोसिस या त्या तीन प्रोसेस आहेत, राइट। आता इम्बायबिशन म्हणजे काय, एक एक आपण बघणारच आहे, पण आधी मी तुम्हाला थोडक्यात त्याची माहिती सांगतो। इम्बायबिशन, तुम्हाला माहिती आहे का, पावसाळ्यामध्ये, पावसाळा जेव्हा सुरू होतो तर त्या पावसाळे हवेमध्ये आपल्या घराचे जे लाकडाचे दारं असतात, खिडक्यांचे, बाथरूमचे किंवा घराचे जे लाकडी दारं असतात, ते घट्ट बसतात, स्मूथली लागत नाही, बरोबर आहे ना, जाम होऊन जातात ते, त्याला असं जोरात पुश करावं लागतं तेव्हा ते लागतात। उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये काही प्रॉब्लेम नसतो, उन्हाळ्यात हिवाळ्यात ते बरोबर स्मूथ उघडतात, बंद होतात, पण पावसाळ्यामध्ये काय होतं, ते सगळे दारक लाकडाचे जर असतील तर ते जाम होऊन जातात। मग असं कशामुळे होतं? दिस इज बिकॉज ऑफ द प्रोसेस इम्बायबिशन। सो व्हॉट हॅपन्स इन इम्बायबिशन, काय होतं नक्की इम्बायबिशनमध्ये? तर इम्बायबिशन इज ॲडेरन्स ऑफ वॉटर मोलिक्युल टू द सर्फेस, ॲडेरन्स ऑफ वॉटर मोलिक्युल टू द सर्फेस। म्हणजे पाणी जे आहे ना, वॉटर मोलिक्युल्स जे आहेत ते एखाद्या सर्फेसला चिकटून जातात। ओके, फॉर एक्झाम्पल हा सर्फेस आहे, हा वॉटर मोलिक्युल आहे, हा या सर्फेसवरती असं चिकटतो आणि त्याच्यामुळे काय होतं की दॅट वॉटर इज होल्ड टुगेदर। दुसरं डिफ्युजन, डिफ्युजन तुम्हाला माहिती आहे, इट इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ सॉलिड, लिक्विड ऑर गॅस फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन। डिफ्युजनमध्ये नेहमी ट्रान्सफर होते, कोणाचे, सॉलिड, लिक्विड किंवा गॅस, कुठून, फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन। तुम्ही देवघरामध्ये अगरबत्ती लावली, चुकून कधी तुम्ही गेले असाल, जात असाल, लावली असेल तर त्या अगरबत्तीचा वास तुम्हाला तुमच्या बाहेरच्या खोलीमध्ये येतो, ओके, इतर रूम्समध्ये येतो, किंवा आई घरामध्ये एखादी भाजी करत असेल, तुम्ही हॉलमध्ये बसलेले असाल तर त्या भाजीचा वास तुम्हाला किचनमधून हॉलमध्ये येतो। काही काही जणांचं नाक एवढं स्ट्रॉंग असतं की त्यांना बाजूच्या घरामध्ये कोणती भाजी आहे त्याचा पण वास येतो। मग हे काय झालं, जिथे जास्त वास होता ते हाय कॉन्सन्ट्रेशन आणि जिथे काहीच वास नव्हता ते लो कॉन्सन्ट्रेशन। मग काय झालं, गॅस, हवा, जो वास आहे तो हवेमार्फत हाय कॉन्सन्ट्रेशनकडून लो कॉन्सन्ट्रेशनकडे गेला, म्हणून ती स्मेल जी आहे ती एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे आली। तसंच पाण्याचं पण होतं, जमिनीमध्ये पाणी जास्त असतं आणि मुळांमध्ये पाणी कमी असतं, म्हणून हाय कॉन्सन्ट्रेशनकडून लो कॉन्सन्ट्रेशनकडे जातं। ओके, अँड थर्ड वन इज ऑस्मोसिस। इन ऑस्मोसिस व्हॉट हॅपन्स, देअर इज ट्रान्सफर ऑफ वॉटर फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन बट थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन। सेमी परमिएबल मेम्ब्रेनमधून पाणी पास होतं। मग आता या तिन्ही प्रोसेस आपण एकदा लिहून घेऊ आणि नंतर पुढचा पार्ट बघू। इम्बायबिशन, डिफ्युजन आणि ऑस्मोसिस। ओके, सो फर्स्ट इम्बायबिशन। इम्बायबिशन इज स्वेलिंग अप ऑफ हायड्रोफिलिक कोलाइड ड्यू टू ॲडसॉप्शन ऑफ वॉटर। इट इज स्वेलिंग अप
ऑफ हाइड्रोफिलिक कोलॉइड्स ड्यू टू एडसॉर्प्शन ऑफ वाटर। एडसॉर्प्शन हा शब्द नीट बघा, ॲब्सॉर्प्शन नाही आहे, काय आहे शब्द? ॲडसॉर्प्शन। ॲडसॉर्प्शन म्हणजे एखाद्या सरफेसवरती चिकटणे आणि ॲब्सॉर्प्शन म्हणजे शोषला जाणे। बघा, तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो, हा कागद आहे, या कागदावरती तुम्ही पाण्याचा थेंब टाकला, ओके, एक वॉटर ड्रॉप तुम्ही याच्यावरती टाकला, तर काय होईल, काय होईल? हा जो वॉटर ड्रॉप आहे तो कागदामध्ये ॲब्सॉर्ब होईल, शोषला जाईल तो त्या कागदामध्ये, बरोबर, शोषला जाईल। पण तोच पाण्याचा थेंब जर तुम्ही या सरफेसवरती टाकला इथे असाच, आता हा प्लास्टिक सरफेस आहे, याला काहीच होणार नाही, ओके, बट से फॉर एक्झाम्पल तुम्ही तो पाण्याचा ड्रॉप जो आहे तो या पेन्सिलवरती टाकला, ओके, तर काय होईल? तो तिथे थोडा वेळ राहील, पण जेवढा वेळ तो तिथे राहील तेवढ्या वेळामध्ये काय होईल, तिथला तो भाग थोडासा स्वेल होईल, फुगून जाईल। हीच प्रोसेस पावसाळ्यामध्ये पण होते, ओके, आणि म्हणून आपल्या घराचे दारं किंवा खिडक्या पावसाळ्यामध्ये जाम होऊन जातात। सबस्टन्सेस दॅट ॲडसॉर्ब्स वॉटर लिक्विड इज कॉल्ड ॲज इम्बायबंट्स। सबस्टन्सेस विच ॲडसॉर्ब्स वॉटर ऑर लिक्विड आर कॉल्ड इम्बायबंट्स, दे आर कॉल्ड इम्बायबंट्स, ओके। अँड द वॉटर लिक्विड विच गेट्स इम्बाइब्ड इज कॉल्ड ॲज इम्बिबेट। वॉटर ऑर लिक्विड विच गेट्स इम्बाइब्ड, गेट्स इम्बाइब्ड इज कॉल्ड इम्बिबेट, इज कॉल्ड इम्बिबेट, ओके। आता याचा उपयोग रूट हेअर्स कसे करतात बघा, ओके, हाऊ द रूट हेअर्स आर मेकिंग यूज ऑफ दिस। रूट हेअर्स आर मेड अप विथ पेक्टिक कंपाऊंड्स, सेल्युलोज, आणि हे दोन्ही कसे आहेत, हायड्रोफिलिक आहेत। सेल्युलोज आणि पेक्टिन या दोन्ही गोष्टी हायड्रोफिलिक आहेत। हायड्रोफिलिक म्हणजे ज्यांना पाण्याचं अट्रॅक्शन असतं त्यांना म्हणतात हायड्रोफिलिक। मग इम्बायबेशनमध्ये काय होतं, जो वॉटर मोलेक्युल आहे तो या हायड्रोफिलिक कोलाइड्सबरोबर म्हणजे सेल्युलोजबरोबर किंवा पेक्टिनबरोबर घट्ट चिकटून बसतो, ओके, तो घट्ट चिकटून बसतो आणि मग त्याच्यानंतर ही प्रोसेस तोपर्यंत कंटिन्यू राहते जोपर्यंत दोन्ही बाजूला म्हणजे मूळ आणि जमिनीतलं पाणी या दोघांमध्ये इक्विलिब्रियम म्हणजे समानता येत नाही। अशा पद्धतीने पाणी हे जमिनीतून मुळांपर्यंत जातं, ओके, सो वील राईट दिस।
The root hair cell wall is made up with pectic compounds. हे कॉम्पिटिटिव एक्झामसाठी लक्षात ठेवायचं, रूट हेअर सेल वॉल कशापासून बनलेली आहे. बरं, रूट हेअर सेल वॉल इज मेड अप विथ पेक्टिक कंपाउंड्स and cellulose which are hydrophilic colloids okay. हायड्रोफिलिक कोलॉइड असल्यामुळे त्यांना वॉटरचं अट्रॅक्शन असतं, ओके, पाण्याचं त्यांना अट्रॅक्शन असतं, म्हणून ते वॉटर मोलिक्युल्सला काय करतात, घट्ट धरून ठेवतात, इन द सेन्स ॲडसॉर्ब करून ठेवतात. ड्युरिंग इम्बायबेशन वॉटर मोलिक्युल गेट टाईटली ॲडसॉर्ब ड्युरिंग इम्बायबेशन water molecules get tightly adsorb. बघा, मी adsorb लिहितोय, हा absorb लिहित नाही आहे. Get tightly adsorb without the formation of solution, without the formation of solution, without the formation of solution. It continues, or imbibition continues, till the equilibrium is reached. Imbibition continues till the equilibrium is reached. In other words, water moves along the concentration gradient. That is, water moves along the concentration gradient. म्हणजे काय, हाय कॉन्सन्ट्रेशन कडून लो कॉन्सन्ट्रेशन कडे पाणी जातं, पाण्याचा फ्लो होतो. ओके, दिस इज इम्बायबेशन. सिंपल प्रोसेस है कि नहीं? इम्बाइबेशन इज सिग्निफिकेंट इन सोकिंग ऑफ सीड्स, स्वेलिंग अप ऑफ ड्राइड रेजिन्स, नीडिंग ऑफ फ्लोर एक्सेट्रा. एग्जाम्पल, इट इज यूजफुल इन सोकिंग ऑफ सीड्स, बिया सोक करणे म्हणजे भिजवून ठेवणे, बरोबर, स्वेलिंग अप ऑफ ड्राईड रेझिन्स, स्वेलिंग अप ऑफ ड्राईड रेझिन्स नीडिंग ऑफ फ्लोअर, नीडिंग ऑफ फ्लोर एक्सेट्रा, FLOUR, नीडिंग ऑफ फ्लोर एक्सेट्रा. या प्रोसेसमध्ये इम्बायबेशन सिग्निफिकंट असतं, महत्त्वाचं असतं.
राइट. व्हाई डू द वुडन डोर्स बिकम व्हेरी हार्ड टू क्लोज एंड ओपन इन रेनी सीजन, असा प्रश्न तुमच्या पुस्तकामध्ये विचारलेला आहे, ज्याचं उत्तर आपण आत्ताच बघितलं की पावसाळ्यामध्ये घराचे दारं खिडक्या घट्ट का होतात जर ते लाकडाचे असतील तर. का घट्ट होतात? तर ते पाणी इम्बाइब करतात, ॲडसॉर्ब करतात, आणि त्याच्यामुळे त्याचा जो सरफेस असतो, पृष्ठभाग, त्याचा सरफेस स्वेल होतो, आणि सरफेस स्वेल झाल्यामुळे ते इझिली ओपन किंवा क्लोज होत नाही. ओके, नेक्स्ट प्रोसेस इज डिफ्युजन. नेक्स्ट प्रोसेस बी डिफ्युजन. डिफ्युजन इज द फ्लो फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. द मूवमेंट ऑफ आयन्स, ॲटम्स, मोलेक्युल्स ऑफ अ सबस्टन्स, द मूवमेंट ऑफ आयन्स, ॲटम्स ऑर मोलेक्युल्स ऑफ अ सबस्टन्स. द सबस्टन्स मे बी सॉलिड, लिक्विड ऑर गॅस. फ्रॉम द रिजन ऑफ देअर हायर कॉन्सन्ट्रेशन टू द रिजन ऑफ देअर लोअर कॉन्सन्ट्रेशन. फ्रॉम द रिजन ऑफ देअर हायर कॉन्सन्ट्रेशन to the region of lower concentration. Okay, this is diffusion. So now we'll highlight the things and then we'll see the next part. What we are learning in this is absorption of water. ही झाडासाठी सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया असते. का? कारण जर पाणी मिळालं तरच ती झाडं वाढतील. बघा, तुम्हाला अजून एक सिंपल एक्सपेरिमेंट करायला सांगतो. तुम्ही आता घरी आहे ना, तर हे असे छोट्या छोट्या गोष्टी करत जा. याच्याने क्युरिओसिटी वाढते आपली, आणि आपण काहीतरी नवीन केल्याचं आपल्याला समाधान मिळतं, काहीतरी नवीन शिकायला मिळतं. दोन प्लॅन्ट्स घ्यायचे. बघा, मी तर नेहमी असं करत असतो काही काही, तर दोन प्लॅन्ट्स घ्यायचे, ते छोटे छोटे झाडं. अगदी आता हे पावसाळ्यात अनेक रानटी झाडं उगवलेले असतात. कोणतेही दोन छोटेसे झाडं जमिनीतून उपटा. बरं, उपटले की एक झाड लगेच दुसऱ्या मातीमध्ये लावा, किंवा लगेच ते काय करा, पाण्यामध्ये ठेवा. पाण्यामध्ये म्हणजे पूर्ण पाण्यामध्ये बुडवून नाही, एखाद्या वाटीमध्ये किंवा ताटलीत थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये ते झाड ठेवा. अगदी छोटे छोटे झाडं घ्या. आणि दुसरं झाड आहे ना, हे एक तास असंच पडू द्या, उन्हामध्ये पडू द्या, किंवा नुसतं बाजूला एक तासभर त्याला तसंच राहू द्या. आणि एका तासानंतर त्याला तुम्ही मातीमध्ये लावा, किंवा ताटलीत किंवा वाटीत पाण्यामध्ये ठेवा. काय वाटतं तुम्हाला, कोणतं झाड जगेल, कोणतं झाड नंतर मोठं होईल? हां, बघा, तुम्ही काय केलं, दोन झाडं घेतली, ती जिथे ओरिजिनली होती तिथून त्यांना उपटलं, त्यांना काढलं. ओके, काढल्याबरोबर एक झाड तुम्ही दुसरीकडे जमिनीत लावलं किंवा पाण्यामध्ये ठेवलं, आणि दुसरं जे छोटंसं झाड आहे, रोप आहे, ओके, त्याला तुम्ही तासभर तसंच वाळू दिलं, म्हणजे तासभर तुम्ही त्याला तसंच ठेवून दिलं,
आणि एका तासानंतर मग त्याला जमिनीमध्ये लावलं किंवा पाण्यामध्ये टाकलं, तर या दोन झाडांपैकी कोणतं झाड जगेल? जे झाड इमिजिएटली तुम्ही जमिनीतून काढून दुसरीकडे लावलं आहे ते झाड जगेल, आणि जे झाड तुम्ही तासभर असंच पडू दिलं आहे आणि एक दोन तासानंतर लावलं आहे ते झाड जगणार नाही। मग असं का झालं? असं का झालं? तर त्याला तुम्ही एक दोन तास तसंच ठेवून दिलं ना, तेवढ्या वेळामध्ये त्याचे जे मुळं आहेत, रूट्स आहेत, त्या रूटच्या सेल्स मरून गेल्या। रूट सेल्स काय झाल्या? डाय झाल्या, मरून गेल्या। आणि त्याच्यामुळे तुम्ही नंतर ते झाड कुठेही लावलं, त्याला कितीही पाणी दिलं, तरी ते रूट्स वॉटर ॲब्सॉर्ब करू शकणार नाही, कालांतराने झाड मरून जाईल। म्हणजेच रूट्स हे अतिशय महत्त्वाचे असतात, कारण ते वॉटर ॲब्सॉर्ब करत असतात। मग कसे करतात ॲब्सॉर्ब? तर तीन प्रोसेसने, त्याच्यातली पहिली प्रोसेस आहे इम्बायबिशन। ओके, देर आर थ्री फिजिकल प्रोसेस: इम्बायबिशन, डिफ्यूजन अँड ऑस्मॉसिस। इम्बायबिशन इज स्वेलिंग अप ऑफ हायड्रोफिलिक कोलॉइड्स ड्यू टू ॲडसॉर्प्शन ऑफ वॉटर। ओके, याच्यामध्ये दोन गोष्टी असतात, इम्बायबंट्स आणि इम्बायबेट। इम्बायबंट आणि इम्बायबेट, त्याच्यानंतर पुढचं आपण बघितलं डिफ्युजन। डिफ्युजन इज द मूवमेंट ऑफ अ मोलेक्युल फ्रॉम द रिजन ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन टू द रिजन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन। ओके, इम्बायबेशन कुठे कुठे महत्त्वाचं आहे बघा: सोकिंग ऑफ सीड्स, स्वेलिंग ऑफ ड्राइड रेजिन्स, नीडिंग ऑफ फ्लोर, हे महत्त्वाचं आहे। आता पुढचा भाग डिफ्युजनमध्येच आपण कंटिन्यू करणार आहे। ओके, सो नेक्स्ट इज मूवमेंट इज ड्यू टू कायनेटिक एनर्जी ऑफ मोलेक्युल। दिस मूवमेंट इज ड्यू टू कायनेटिक एनर्जी ऑफ मोलेक्युल्स। ओके, डिफ्यूजन कंटिन्यूज टिल एन इक्विलिब्रियम इज रीच। इट continues till an equilibrium is reached। बघा, तुम्हाला याचं सुद्धा एक उदाहरण देतो, एक सिंपल उदाहरण याचं सुद्धा आपण बघू। रफ पेजवरती आपण एक डायग्राम काढू। बघा, समजा या दोन पाण्याच्या टाक्या आहेत। ओके, ही एक टाकी आणि ही दुसरी टाकी। आता या टाकीमध्ये एवढं पाणी आहे, राईट? आणि या टाकीमध्ये एवढं पाणी आहे। मग आपण काय केलं? या दोन्ही टाक्या एकमेकांना जोडल्या विथ द हेल्प ऑफ पाईप। ओके, आपण या दोन्ही टाक्या एकमेकांना जोडल्या, तर काय होईल माहिती आहे का?
या टाकीतलं पाणी इकडे जाईल, बरोबर आहे ना? असं होईल का? असं होणार नाही. मग काय होईल? या टाकीतलं पाणी इकडे जाईल. कुठपर्यंत जाईल? जोपर्यंत दोन्ही टाक्यांमधलं पाणी सेम होत नाही तोपर्यंत हे पाणी इकडे जात राहील. म्हणजेच द फ्लो फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन अंटील इक्विलिब्रियम. जोपर्यंत दोन्ही ठिकाणी सारखा बॅलन्स होत नाही तोपर्यंत हा फ्लो चालू राहतो. एकदा दोन्ही टाक्यांमध्ये पाणी सेम झालं की ना इकडचं पाणी इकडे येईल ना इकडचं पाणी इकडे जाईल, म्हणजे तो जो फ्लो आहे तो बंद होऊन जाईल. कळलं? म्हणून परत एकदा तेच उदाहरण देतो. तुम्ही अगरबत्ती लावली की एका खोलीतून दुसऱ्या खोलीमध्ये वास येतो सुरुवातीला, आणि काही वेळाने मग नंतर तो वास येणं बंद होऊन जातं. का असं होतं? बिकॉज द इक्विलिब्रियम इज रिच्ड. वॉटर पासेस इन टू द सेल बाय डिफ्युजन थ्रू अ फ्रीली परमिएबल सेल वॉल. वॉटर पासेस into the cell by diffusion through a freely permeable cell wall. Water is now at the interface of cell wall and plasma membrane. Water is now at the interface of cell wall and plasma membrane. जेव्हा सेल वॉलमधून पाणीमध्ये येतं ना, तेव्हा आता ते पाणी कुठे आहे? तर ते पाणी सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन या दोघांच्या मध्ये. ओके. डिफ्युजन प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द नंबर ऑफ डिफ्युजिंग पार्टिकल्स. डिफ्युजन प्रेशर, डीपी ज्याला आपण म्हणतो. आता तुम्हाला डीपी म्हणजे तुमच्या मोबाईलचा डीपी माहिती असेल, पण आता हा डीपी लक्षात ठेवा. डीपी म्हणजे डिफ्युजन प्रेशर. डिफ्युजन प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल, इज डायरेक्टली प्रपोर्शनल to the number of diffusing particles, to the number of diffusing particles. म्हणजे काय? बघा, आता आपण कन्सिडर करू की हे काही डिफ्युजिंग पार्टिकल्स आहेत. हे डिफ्युजिंग पार्टिकल्स आहेत. हे तीन डिफ्युजिंग पार्टिकल्स इकडे आहेत. ओके. आणि एकच डिफ्युजिंग पार्टिकल इकडे आहे, म्हणजे इथे हाय कॉन्सन्ट्रेशन आहे, इकडे लो कॉन्सन्ट्रेशन आहे. मग आता डिफ्युजनच्या नियमानुसार काय होईल? इकडचे पार्टिकल्स इकडे जातील हाय कॉन्सन्ट्रेशनकडून लो कॉन्सन्ट्रेशनपर्यंत. पण किती पार्टिकल्स जातील? तर इथे आता फक्त एकाच पार्टिकलची मूवमेंट होईल. हा एक पार्टिकल इथे गेला
तर इकडे दोन आहेत, इकडे दोन आहेत, इक्वल झाले, मूवमेंट स्टॉप होऊन जाईल, बंद होऊन जाईल. ओके, आता दुसरं एक्झाम्पल, इकडे एक पार्टिकल आहे. ओके, इकडे एकच पार्टिकल आहे आणि इकडे एवढे पार्टिकल आहेत. आता काय होईल, आता काय होईल, आतासुद्धा पार्टिकलची मूवमेंट होईल फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. पण किती पार्टिकल्स जातील? एक, दोन, तीन पार्टिकल्स जातील. आता इकडेही चार झाले, इकडेही चार झाले, डिफ्युजनची प्रोसेस स्टॉप होईल. म्हणजे आधी किती पार्टिकल मूव झाले होते? एकच पार्टिकल मूव झाला होता. आता किती मूव झाले? तीन. म्हणजे जेवढे पार्टिकल्स हायर कॉन्सन्ट्रेशनकडे जास्त असतील आणि इथे जेवढे कमी असतील तेवढी पार्टिकल्सची मूवमेंट होईल. सो डिफ्युजन प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द नंबर ऑफ डिफ्युजिंग पार्टिकल्स. डिफ्युजिंग पार्टिकल्स जेवढे जास्त तेवढी डिफ्युजनची प्रोसेससुद्धा जास्त. डिफ्युजन प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट इज ऑलवेज मोर दॅन द डिफ्युजन प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इन अ सोल्युशन. डिफ्युजन प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट, मी शॉर्टमध्ये लिहितो आता त्याला DP, DP चा फुल फॉर्म माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही वापरताना नेहमी माझी DP बदलली, माझा DP पाहिला का असं तुम्ही म्हणता ना. मग DP चा फुल फॉर्म काय माहिती आहे का? कधी माहिती असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल माहिती तर शोधा. आपण ज्याला DP म्हणतो त्याचा फुल फॉर्म काय आहे? DP ऑफ प्युअर सॉल्व्हंट और प्युअर वॉटर इज ऑलवेज मोर दॅन द डिफ्युजन प्रेशर, मोर दॅन द डिफ्युजन प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इन अ सोल्युशन, ऑफ सॉल्व्हंट इन अ सोल्युशन. म्हणजे काय? तर तुम्ही एका ग्लासमध्ये प्युअर वॉटर घेतलं, फक्त पाणी, आणि दुसऱ्या ग्लासमध्ये तुम्ही पाणी आणि मीठ घेतलं, पाणी घेतलं त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं. ओके, तर आता मला सांगा कोणत्या पाण्याचं प्रेशर जास्त असेल? हे प्युअर वॉटर आहे, प्युअर वॉटर. आणि हे कसं आहे? या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे किंवा साखर टाकलेली आहे, कोणतंही सॉल्ट टाकलं आहे. सो प्युअर वॉटरचं डिफ्युजन प्रेशर हे नेहमी सॉल्व्हंटपेक्षा जास्त असतं, सोल्युशनमधल्या सॉल्व्हंटपेक्षा जास्त असतं. ओके, पुढे द डिफरन्स इन द पुढचा पार्ट, द डिफरन्स इन द डिफ्युजन प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट, प्युअर सॉल्व्हंट अँड द सॉल्व्हंट इन अ सोल्युशन, अँड द सॉल्व्हंट इन अ सोल्युशन
इट्स कॉल्ड डिफ्यूजन प्रेशर डेफिसिट, इज कॉल्ड डिफ्यूजन प्रेशर डेफिसिट डीपीडी और सक्शन प्रेशर, सक्शन प्रेशर एसपी। ओके, दिस टर्म वॉज गिवन बाय बी एस मेयर इन 1983, यूज्ड द टर्म यूज्ड बाय बी एस मेयर, बी एस मेयर इन 1938, उल्टा बोल लो मला वाटतं मी, इट्स 1938। आता काही विद्यार्थ्यांना हे सॉल्यूट सॉल्वंट सॉल्यूशन ही गोष्ट जरा कन्फ्युजिंग होत असेल, माहिती नसेल, तर त्यांच्यासाठी परत एकदा आपण रफमध्ये हे या गोष्टी लिहून घेऊ। साध्या सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो, बघा, तुम्ही घेतलं वॉटर म्हणजे पाणी, बरोबर, या पाण्यामध्ये तुम्ही टाकलं सॉल्ट, बरोबर, तर काय तयार होईल, या पाण्यामध्ये तुम्ही सॉल्ट टाकलं तर काय तयार होईल, इथे तयार होईल सॉल्ट वॉटर, बरोबर। किंवा तुम्ही घेतलं पाणी, त्याच्यामध्ये तुम्ही टाकलं शुगर म्हणजे साखर, काय तयार होईल इथे, शुगर वॉटर, म्हणजे वॉटर कंटेनिंग शुगर, साखरेचं पाणी तयार होईल ना। यामध्ये हे जे वॉटर असतं, ओके, दिस वॉटर इज सॉल्व्हंट, सॉल्ट किंवा शुगर जे असते ते असतं सोल्यूट, आणि इथे जे तयार होतं ते असतं सोल्यूशन। जेव्हा एखादा सोल्यूट, जेव्हा एखादा सोल्यूट एखाद्या सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व होतो म्हणजे विरघळतो आणि त्याच्यापासून जे बनतं ते असतं सोल्यूशन। अंडरस्टूड, अंडरस्टूड। मग तुम्ही पाणी घेतलं, त्या पाण्यामध्ये तुम्ही मीठ टाकलं, साखर टाकली, खायचा सोडा टाकला, बरोबर, तर याच्यामध्ये पाणी म्हणजे काय झालं, सॉल्व्हंट। मीठ, साखर, खायचा सोडा, इनो हे सगळे काय झाले, सोल्यूट्स, आणि त्याच्यापासून जे तयार होईल त्याला म्हणतात सोल्यूशन। ओके, सो डिफ्युजन प्रेशर डेफिसिट इज द डिफरन्स बिट्वीन डिफ्युजन प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड द सॉल्व्हंट इन अ सोल्युशन। आपण बघितलं प्युअर सॉल्व्हंटचं डिफ्युजन प्रेशर हे नेहमी जास्त असतं। द टर्म वॉटर पोटेन्शियल इज यूज फॉर डीपीडी। नाउ द टर्म वॉटर पोटेन्शियल इज यूज्ड फॉर डीपीडी, डिफ्यूजन प्रेशर डेफिसिट। द टर्म डीपीडी इज ऍक्च्युली द थर्स्ट ऑफ अ सेल विथ विच इट ॲब्सॉर्ब्स वॉटर फ्रॉम द सराउंडिंग। गंमत म्हणून म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही डीपीडी म्हणजे काय म्हणाल, आपण पाणी केव्हा पितो, जेव्हा आपल्याला तहान लागते। ओके, तहान लागते म्हणजेच काय होतं, सेन्सेशन कसं होतं आहे, तहान लागली असं तुम्हाला केव्हा समजतं, जेव्हा तुमच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं, तेव्हा आपला जो ब्रेन असतो ना तो ब्रेन थर्स्ट सिग्नल देतो आणि त्याच्यामुळे आपल्याला समजतं की आता तहान लागली, पाणी पिलं पाहिजे।
तसच जेव्हा प्लांट्स मध्ये सेल्सला तहान लागते, रूट सेल्सला जेव्हा तहान लागते तेव्हा त्या रूट सेल्स काय करतात, पाणी पितात, आणि हे आहे डिफ्युजन प्रेशर. वॉटर अराउंड सेल वॉल हॅज मोर डिफ्युजन प्रेशर दॅन सेल सॅप. वॉटर अराउंड सेल वॉल हॅज मोर डिफ्युजन प्रेशर दॅन सेल सॅप. ओके, ड्यू टू दिस वॉटर मूव्ज इन द सेल बाय डिफ्युजन. सो वॉटर मूव्ज इन द सेल बाय डिफ्युजन. Diffusion is significant in cells, diffusion is significant in plants, in absorption of water, minerals. It is significant in plants for the absorption of water, minerals, conduction of water against the gravity, conduction of water against gravity. म्हणजे झाडामध्ये पाणी नेहमी खालून वरती जात असतं, against the gravity. वरून खाली येणं सोपं आहे पण खालून वरती जाणं कठीण आहे. ओके, म्हणून कंडक्शन ऑफ वॉटर अगेन्स्ट ग्रॅव्हिटी, एक्सचेंज ऑफ गॅसेस अँड ट्रान्सपोर्ट अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ फूड. एक्सचेंज ऑफ गॅसेस अँड ट्रान्सपोर्ट and distribution of food. या सगळ्या गोष्टींमध्ये झाडाला डिफ्युजनची गरज असते. मग सिंपल परत एकदा मी तुम्हाला डायग्रॅमच्या साह्याने सांगतो. बघा, ही रूट हेअर आहे. ओके, रूट हेअर आहे, या इपिब्लेमा सेल्स. ओके, त्याच्यानंतर इकडे मध्ये कॉर्टेक्स असतं, हे रूट आहे समजा. आता हे जे रूट हेअर आहे ना, इथे पाणी जे आहे वॉटर हे कमी आहे, बरोबर आहे ना, इथे पाणी कमी आहे आणि बाहेरच्या भागामध्ये जमिनीमध्ये पाणी जे आहे ते जास्त आहे. मग डिफ्युजन म्हणजे काय? ट्रान्सफर फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे जमिनीतलं पाणी कुठे जाईल, मुळांमध्ये जाईल. एवढं सिम्पल डिफ्युजन आहे. आता कळलं? सो रिमेनिंग थिंग्स विल सी नेक्स्ट टाइम. याच्यामध्ये what you have to remember is the certain terms like diffusion, pressure, deficit, DPD, or it is also called as suction pressure, SP. This term was given by B.S. Mayer in 1938. Okay.
त्याच्याऐवजी आता टर्म वॉटर वापरतात, वॉटर पोटेन्शियल. ओके, देन डिफ्युजन प्रेशर म्हणजे काय ते आपण बघितलं. विच इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ डिफ्युजिंग पार्टिकल्स. डिफ्युजन प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट इज ऑलवेज मोर दॅन द डिफ्युजन प्रेशर ऑफ सॉल्वंट इन अ सोल्युशन. ओके, बाकीच्या गोष्टी नेक्स्ट टाइम बघू.